की एकदा डौला चालू लागली की सगळे हे जे विचार आहेत ना ते आपोआप घाणेरडे विचार घाणेरडे सगळ्या गोष्टी आपोआप पळून जायला लागतात, आपोआप पळून जायला लागतात. करून बघा, करून बघा म्हणजे तेवढं सोपं मात्र नाही. आमची ही जी विश्व प्रार्थना म्हणणं सोपं नाही, त्याच्यासाठी थोडीशी सुरुवातीला मेहनत लागते. एकदा तुम्ही सुरुवातीला म्हणण्यात यशस्वी झालात ना मग पुढे सगळं सोपं आहे. मग ती तुम्हाला सर्वांगाने आणि सर्वार्थाने ती तुम्हाला सुखच देईल. कारण का ते तुम्ही त्याला आमंत्रण देता. तुम्ही ज्याला आमंत्रण देता ना ते तुमच्याकडे येतात. आता आमंत्रणाशिवाय येणारे लोक आहेत ती गोष्ट वेगळी, पण सर्वसाधारणपणे असं आहे की तुम्ही ज्यांना आमंत्रण देता ते तुमच्याकडे येतात. आता तुम्ही ज्या चिंता काळजी करता, तर चिंता काळजी करणं दुःख करणं या गोष्टी तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्ही कोणाला इन्व्हिटेशन करता? तुम्ही दुःखाला इन्व्हिटेशन करता, संकटाला इन्व्हिटेशन करता, वाईट गोष्टींना इन्व्हिटेशन करता, अनिष्ट गोष्टींना इन्व्हिटेशन करता, हे तुम्ही आपोआप करता. पण तुम्हाला कळत नाही की मी चिंता करत असताना वाईट गोष्टींना आमंत्रण देतो हे तुम्हाला ठाऊक नाही. कळलं की नाही? आणि आपण बघा 99.99% लोक चिंता करण्यामध्ये पटाईत आणि सराईत असतात. बघा, काळजी करण्यामध्ये पटाईत आणि सराईत, झालेलं दुःख आणि येईल काय म्हणून भीतीचं दुःख, असं दुःख करण्यामध्ये आपण पटाईत आणि सराईत असतो. ही सवय झालेली असतात. म्हणून ही जी सवय आहे ना, त्या सवयीबद्दल एका इंग्लिश लेखकाने फार सुंदर उद्धार काढलेला आहे. तो असं म्हणतो, तो इंग्लिश लेखक, सो सो म्हणजे SOW बरं का, सो ऍक्शन्स अँड रीप हॅबिट, रीप हॅबिट अँड रीप, सो हॅबिट अँड रीप कॅरेक्टर, सो कॅरेक्टर अँड रीप डेस्टिनी. काय सुंदर सांगितलं बघा, सो ऍक्शन्स and reap habits, so habits and reap character, so character and reap destiny. म्हणजे काय की तुम्ही ज्या ऍक्शन्स करता त्याच्यातून सवय निर्माण होतात, ज्या तुम्ही सवयी निर्माण करता त्याच्यातून कॅरेक्टर निर्माण होतो म्हणजे स्वभाव, आणि त्या स्वभावातून तुमचं नशीब निर्माण होतं. आता नशीब कुठून निर्माण झालं? ते जे नशीब जे निर्माण झालं ते कुठून आलं? ते नशीब काय त्या सत्वेने लिहून नाही ठेवलं, ते तुम्ही जे ऍक्शन्स केलं त्याच्यातून ते नशिबापर्यंत तुम्ही पोहोचतात. पण जीवनविद्येने त्याच्या पलीकडे आणखीन एक स्टेप सांगितली, ती म्हणजे विचार. ती म्हणजे विचार, की तुम्ही विचार करा, सो थॉट्स अँड रीप ऍक्शन्स. आणि मग पुढे ते मगाशी सांगितले होते, मी सुरुवात कुठून होते? थॉट इथून होते. म्हणून तुमचे जे विचार आहेत, आता या विचारांनाच निर्णय रूप आहे, कल्पना भावना धारणा संकल्प विकल्प आशा निराशा वगैरे वगैरे सगळे जे आहेत ना ती त्या विचारांचीच नाव आहे. एका विचाराला निर्णय प्रकाराने जी नावं दिलेली आहे म्हणजे ती विचारच असतात, दुसरं काही नसतं. म्हणून आपलं हे जे जीवन चाललेलं आहे ना हे विचारावर चाललं आहे. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करता? विचार करता. यू डू नथिंग एल्स, विचार करता. बरं, हे विचार तुम्ही इतके करता की इनकॅल्क्युलेबल, की एका मिनिटामध्ये किंवा एका सेकंदामध्ये किती विचार आले, किती राहिले, किती गेले, तुम्हाला बघताच नाही, तुम्हाला बघताच नाही. बरं, विचार चांगले आहेत का वाईट आहेत त्याचंही तुम्हाला भान नाही, त्याचंही तुम्हाला भान नाही. विचार आपण चांगले करतो का वाईट करतो त्याचं भान नाही, फक्त आपण विचार करतो. पण हे विचार करणं म्हणजे तरी काय? चिंता करणं, काळजी करणं, दुःख करणं, कोणी आपला अपमान केलेला आहे त्याचं सतत चिंतन करणं, याच गोष्टी आपण करत असतो. त्याचा परिणाम असा होतो की आपण जे करतो ना तेच आपण पेरत असतो. आपण जमिनीमध्ये जे पेरतो तेच उगवतो. म्हणून आपण म्हणतो, सो व्हॉट यू रीप सो यू, व्हॉट यू सो सो यू रीप, असं आपण म्हणत आहे इंग्लिशमध्ये. तर आपण हे जे रीपिंग सोईंग करतो ना ते कुठे करतो हा आला प्रश्न.
आपले जे विचार आहेत ते विचार आपण कुठे पेरतो आणि कोण पेरतो? पेरणारा शेतकरी असतो, बिया पेरतो आणि जमीन त्या जमिनीमध्ये तो पेरतो. म्हणजे जमीन, बिया आणि शेतकरी या तीन जसे घटक आहेत तसे आपल्याकडे कॉन्शियस माइंड हा शेतकरी आहे. सबकॉन्शियस माइंड हे शेत आहे आणि थॉट्स म्हणजे विचार बिया आहे. आता ह्या थॉट्सची बिया तुम्ही सबकॉन्शियस माइंड मध्ये म्हणजे शेतामध्ये पेरायच्या, कोणी कॉन्शियस माइंड. म्हणून कॉन्शियस माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. इंग्लिश मध्ये असे एक वर्ड आहे, टेक केअर ऑफ द पेन्स अँड पॉन्स विल टेक केअर ऑफ देमसेल्फ, अशी इंग्लिश मध्ये म्हण. तशी त्या धर्तीवर मी तुम्हाला असं सांगेन, टेक केअर ऑफ द कॉन्शियस माइंड अँड सबकॉन्शियस माइंड विल टेक केअर ऑफ इशन. म्हणून कॉन्शियस माइंडचं महत्व आपल्या जीवनामध्ये फार आहे. आणि कॉन्शियस माइंड काय करतं? कॉन्शियस माइंड मध्ये जे काही चाललेलं असतं, विचार, उच्चार, आचार, कृती, डिझायर्स, हे सगळं जे काही चाललेलं जे असतं ते सगळं कॉन्शियस माइंड मधून चाललेलं असतं. आणि मग कॉन्शियस माइंड कडून हे सगळ्या गोष्टी घडत असतात आणि ते सबकॉन्शियस माइंड मध्ये आपण ते पेरत असतो. पण हे सगळं जे चाललेलं आहे आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती नसतं. वी आर टोटली इग्नोरंट अबाउट इट. म्हणून जीवन मी त्या सांगते की हे इथे तुम्ही काय करायचं ते इथे करा. आज आम्ही काय करतोय, काहीतरी आपलं चांगलं व्हावं अभिषेक करतो, काहीतरी चांगलं व्हावं एकादशी करतो, काही चांगलं व्हावं म्हणून सत्यनारायणची पूजा घालतो, काहीतरी बरं व्हावं म्हणून आपण तीर्थयात्रा करतो, पुष्कळ बायका तर चांगलं व्हावं म्हणून उपास तपास करतात, 16 सोमवार 16 शुक्रवार करतात ना तुम्ही बायका? करतात, मला माहिती आहे, कळलं की नाही. आता हे जे उपास विपास आपण जे करतो त्याने तुमच्या जीवनातले प्रश्न कसे काय सुटणार ह्याचा आपण कधी विचारच करत नाही. तुम्ही उपास केला म्हणजे देव प्रसन्न होतोय तुम्हाला सांगितलं कोणी? तुम्ही उपास केल्यानंतर देव प्रसन्न होतोय तुम्हाला सांगितलं कोणी? देवाने सांगितलं फोन करून, बघ तुम्ही माझा उपास करा, कॉन्ट्रॅक्ट, तुम्ही माझा उपास करा, मी तुम्हाला चांगलं फळ देईन, तुम्हाला पाहिजे मी तुम्हाला देईन, असं सांगितलं का देवाने फोन करून? नाही. चिठी तरी पाठवली का? मोबाईल केला का? टेलिफोन काही तुम्हाला केली? देवाने तुम्हाला सांगितलंच नाही. मग कोणीतरी पुरोहित सांगतो आपल्याला हे करा ते करा आणि आपण करतो. मला तुम्ही असं सांगा, जीवनातले प्रश्न हे करण्याने सुटतील का? साधी गोष्ट आहे. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो की ह्या गोष्टी करून तुमच्या जीवनातले प्रश्न सुटतील का? तुमच्या जीवनातले प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य एकाच गोष्टीमध्ये आहे, त्याने सुटतील. ती एकच गोष्ट म्हणजे विष्टा. ती एकच गोष्ट म्हणजे विष्टा, म्हणजे शहाणपण. शहाणपण ही एकच गोष्ट अशी आहे की इट विल सॉल्व युअर ऑल प्रॉब्लेम्स, ऑल डिफिकल्टी, ऑल कॅलेंडरी, इतकं तर शहाणपणामध्ये. पण ते शहाणपण मात्र अनेक लोकांकडे पाहिजे. आता एक माणूस घरामध्ये शहाण आहे, बाकी लोक मूर्ख आहे, पंचायत. म्हणून शहाण्यांची संख्या वाढवणं आणि मूर्खांची संख्या कमी करणं यासाठी आहे ती जीवन विद्या. रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे.